हाँ 6 बजे से बंद होने वाला है, तो हमारा टाइम ही 6 के बाद का है। 30 घंटा हमारी 30 घंटा बंद कर दी है और रोज का खपत चालू ज्यादा है। महापौर मैडम हमारे लिए, मुझे ऐसा लग रहा है मैडम आप है ना उसके लिए स्पेशल मीटिंग करके कल अरेंज करो, वन डे का एक करके स्पेशल मीटिंग अरेंज करो जिसमें MIDC को भी बुला लीजिए। क्या एग्जैक्ट बात है, MIDC को भी बुला लीजिए और 24 घंटे का कल का मीटिंग आप अरेंज कीजिए। विषय ऐसा है कि पाट बंगाली विभाग जो है महाराष्ट्र शासन का, उनकी दादागिरी चल रही है, उनकी दादागिरी चल रही है। वहां पर MIDC पानी उठाता है, वो पानी MIDC की दादागिरी चल रही है। MIDC बड़ा मुद्दा है ये, उसके बाद में हमारे से पैसा लेता है, पैसा लेने के बाद भी उनकी दादागिरी चल रही है। जब चाहे पानी देंगे, जब चाहे ये दादागिरी खत्म होनी चाहिए। मैं आपको बताता हूँ, मैं इस बारे में बहुत सारे बात कमिश्नर साहब को इसके बारे में फोन पे बात किया हूँ। यहाँ के पहले के कमिश्नर थे वो MIDC के अधिकारी को HOD की मीटिंग में बुलाते थे हर मंडे को, और हम आप सब लोग उधर उपस्थित रहते थे और उनसे सवाल करते थे। वो डरते थे, आज के कमिश्नर भी उनको अगर प्रेशर डालेंगे, उनसे बात करेंगे, उनसे चर्चा करेंगे तो वो लाइन पे आएंगे, उसको दहशत होनी चाहिए। आज हमारा शहर पूरा मेहरबानी नहीं करते हैं MIDC वाले, हमको हम उनको पानी लेते हैं, उसका पैसा लेते हैं और उनकी दादागिरी चल रही है, उसमें भी कम देते हैं। एक 2 साल हो गए हमने पैसा दिया मीटर लगाने के लिए, आज तक मीटर लगाने लगाने का काम ये कमिश्नर साहब आने के बाद में हुआ है, हम मान्य करते हैं। उनके बाद में मीटर लगाए, जहाँ लगाने का है वहाँ लगाया नहीं। कटौती की वजह से पहले हमको सर्वे नहीं मिलता है, तो आज भी हमको पानी नहीं मिलने जा रहा है। हफ्ते में 3 दिन हम लोग को पानी नहीं मिलेगा तो हमारी पब्लिक, हमारी जनता कहाँ जाएगी? माननीय आयुक्त साहब, तो इसीलिए मैं कमिश्नर साहब को रिक्वेस्ट करता हूँ कि अपने अपने लेवल पे मुझे वहाँ पे बात कीजिए कि जो भी निर्णय करे अचानक से टोपा नहीं जाए हमारे ऊपर निर्णय। माननीय आयुक्त साहब, आता अपन नगर सेवकांचा क्रोध बघितला, क्रोध म्हणण्यापेक्षा त्यांना जे रोज जेलावं लागतं हे त्यांनी तुमच्याकडे केलं। त्या दिवशी आपण मीटिंगला बसलो होतो, त्याचवर मी तुम्हाला सांगितलं MIDC आपल्याकडे जे पाण्याचा कोठा आहे बंद आहे, त्यांचा बंद आहे ते ठीक आहे, बंद आहे तर त्यांचा ते डिक्लेअर आहे, वरून आहे ते आपण वरच्या लेवलला लढू, परंतु आपल्याला तातडीने फोन करायला लावते आई अशी मनमानी चालणार नाही, अशी दादागिरी खपून घेतली जाणार। पाणी नाही तर सभा नाही, बापूजी नहीं है तो सभा नहीं चलेगी। अरे सन्मान्य सदस्य दोन खाली बसलेले आयुक्त साहेब, हा शहराचा गंभीर विषय आहे, पाणी नाही तर सभा नाही। माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर जी, आज सभागृह के अंदर हमारी दोन नगर सेवक 35 लीटर पर डे पर हेड ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे हे फक्त 81 MLT पाणी लागायला पाहिजे, परंतु आपल्याला डबल पाणी येते, मग हे पाणी जाते कुठं? हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे, त्याच्यामुळे आता कपात करून आपल्याला जे पाणी येत आहे तर ते एका GSR मधून आपल्याला 105 ऐवजी 90 MLT पाणी येत आहे, दुसऱ्या GSR मधून 11 MLT येत आहे, आणि तिसऱ्या म्हणजे पानेगाव वरून जे 45 MLT यायला पाहिजे तिथून आपल्याला फक्त 40 MLT पाणी येतात। हे असं एकूण आपल्याला 141 MLT पाणी येत आहे। आता आपण जरी कॅल्क्युलेशन करून म्हणजे कागदपत्री कॅल्क्युलेशन करून म्हटले की 80 MLT पाणी ह्या शहराला बस आहे, मी म्हणेल 100 MLT आपल्याला पाणी बस आहे, परंतु बाकी लिकेजेसचं प्रमाण या शहरामध्ये भरपूर असल्यामुळे आणि लिकेज काढण्यासाठी आपण 4 प्रभागामध्ये 4 ग्रुप तयार केलेले, 4 ग्रुप कडून लिकेज काढण्याचं काम पण चालू आहे, पण एवढं मोठ्या प्रमाणामध्ये लिकेज आहे तर ते एकदम म्हणजे 1 महिन्यामध्ये काम होणार नाही, तरी आपण हळूहळू हे लिकेजेस काढत आहोत। तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपण 1,35,00,000 रुपये काहीतरी 10 महिन्यापूर्वी का 1 वर्षापूर्वी भरले होते, त्याच्यानंतर मी आल्यानंतर 2 पत्र दिले, इतरला पाण्याचा गंभीर प्रश्न आहे हे लक्षात आल्यानंतर पहिलं पत्र दिलं, त्यांचा काही रिस्पॉन्स मिळाला नाही, दुसरं पत्र दिल्यानंतर मी रिस्पॉन्स नाही, मग मी स्वतः म्हणजे त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांना बोललो की आमच्याकडे एवढं गंभीर प्रश्न असताना तुम्हाला आम्ही 6 मीटर लावण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे,
आणि पैसे भरल्यानंतर तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स देत नाही, तुम्ही मीटर आज लावतो उद्या लावतो म्हणून लावत नाही. माझी फोनवर बरीच बाचाबाची झाली, त्याच्यानंतर मग त्याला जाग आली आणि मी